ताजा आणि महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी न्यूज 24 सह्याद्रीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। जिल्ह्याची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। नमस्कार, मी ज्योती, आपण पाहताय न्यूज 24 सह्याद्री। घेऊयात अहमदनगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याची खबरबात मध्ये। महाराष्ट्र तसेच जगावर कोरोनाने थैमान घातला आहे, त्याचप्रमाणे जामखेड तालुक्यामध्ये प्रचंड प्रमाणात कोरोना विषाणूचा संसर्ग होत आहे। या काळात डॉक्टर रविदादा आरोळे यांनी जामखेड येथे मोफत सुविधा कोरोना संसर्ग झालेल्या व्यक्तींना देत आहेत। त्यांना एक छोटीशी मदत म्हणून स्वाभिमानी शेतकरी पक्ष तालुका अध्यक्ष श्री मंगेश दादा आजबे यांनी जामखेड तालुक्यातील शेतकऱ्यांना युवकांना आवाहन केलं होतं की आपण दानशूरपणा दाखवून ज्यांच्याकडे धडधान्य आहे त्यांच्याकडे भाजीपाला आहे त्यांनी स्वाभिमानी शेतकरी संपर्क कार्यालयात आणून द्यावा। त्या आव्हानाला प्रतिसाद देत जामखेड तालुक्यातील शेतकऱ्यांनी व स्वाभिमानी शेतकरी पक्ष युवा कार्यकर्त्यांनी सर्वांचा एकत्रित 151 पोते धनधान्य भाजीपाला एकत्रित करून आज डॉक्टर आरोळे यांना सुपूर्त करण्यात आलाय। मी आज जामखेड तालुक्यातील शेतकरी बांधवांना विनंती केली, आपल्याला 100 गोण्याचं टार्गेट आहे, म्हणजे आपले मनानेच केले, आपण काय रविवारी म्हणलं नाही तुम्ही एवढं द्या तेवढं द्या, पण तरी सुद्धा आपल्या मनात संकल्प बांधली आणि आम्ही व्हॉट्सअप ग्रुपवर फिरलो। साहेब आमच्या शेतकऱ्यांच्या शेतकरी पुत्रांनी जवळजवळ 121 आता आले तर 300 गाठी लागते, जवळ 150 गोळ्यांचं त्यांनी टार्गेट केलं। मला ह्या गोष्टीचा अभिमान वाटतो। शेवगाव शहरातील गुरुदत्त हाऊसिंग सोसायटी महसूल कॉलनी येथे मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्यात यावा अशी मागणी सोसायटीतील नागरिकांमधून होत आहे। या मोकाट जनावरांचा कायमचा त्रास असून हे जनावरांची कायम वर्दळ असते, यामुळे कितीतरी वेळा अपघात व अनेक जण जखमी झालेले आहेत, याचा नगर परिषदेने बंदोबस्त करावा अशी मागणी सोसायटीतील नागरिक करत आहेत। कोपरगाव तालुक्यातील कोरोनाची वाढती रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर आमदार आशुतोष काळे यांनी कोपरगाव तहसील कार्यालयात कोरोना आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी कोपरगाव तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर संतोष विधाते यांनी आपला सिद्धांत सांगत कोरोनावर मात करण्यासाठी लिंबू हे फार मोठं असर असल्याचा दावा केलाय। यावेळी ते म्हणालेत की माझ्या या सिद्धांतावर कोणाला हसू येईल, मात्र लोकांच्या उत्तम आरोग्यासाठी मी आज तुम्हाला माझा सिद्धांत जाहीरपणे सांगत आहे, याचा तोटा काहीच नसून फायदा मात्र नक्कीच होईल। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने अहमदनगर जिल्ह्यातील रस्ते प्रकल्पांसाठी भरघोस निधीचा धडाचा कायम राखला असून नगर उड्डाणपूल, बाह्यवळण रस्ता, नगर मनमाड या रस्त्यांवर बरोबरच आता नवरा फाटा ते जामखेड यातील टप्पा 2 म्हणजे आढळगाव ते जामखेड यासाठी सुमारे 399 कोटी म्हणजे जवळपास 400 कोटी भरघोस तरतूद केल्याची माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री श्री नितीनजी गडकरी यांनी ट्विटरद्वारे नुकतीच दिली आहे, असे खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी प्रसिद्ध पत्रकांद्वारे केलं आहे। संगमनेरच्या घुलेवाडी येथे कोविड लसीकरण केंद्रास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी आज भेट दिली। यावेळी लसीकरण केंद्रात आलेल्या नागरिकांना लसीकरणाविषयी माहिती दिली आहे। ही मोहीम राबवताना कर्मचारी व अधिकाऱ्यांना येणाऱ्या अडचणी जाणून घेतल्या। यावेळी शासनाच्या निकषात बसणाऱ्या व्यक्तींनी लवकरात लवकर आपल्या लसीकरणाचे डोस पूर्ण करावे, शासनाने दिलेल्या नियमांचे पालन करून या संकटाला परतून लावण्यासाठी शासनाला सहकार्य करावे अशी विनंती राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी केली आहे। जिल्ह्याची खबरबातमध्ये घेऊ एक छोटीशी विश्रांती। मित्रांनो, सरकारी नोकरी हवी आहे काय, कठीण वाटतंय? नाही, आता हेही स्वप्न पूर्ण होणार या समस्येसाठी शासन घेऊन आलं आहे GCCTBC। GCCTBC म्हणजे गव्हर्नमेंट सर्टिफिकेट इन कम्प्युटर टायपिंग बेसिक कोर्स, जे देईल आपल्याला तंत्रज्ञानाची कास कौशल्य व झटपट नोकरी मिळण्याची हमी। याची खास वैशिष्ट्ये प्रॅक्टिकल टायपिंग, MS ऑफिस, ईमेल, इंटरनेट आणि बरंच काही। तर मग विचार काय करताय, आजच आपल्या जवळच्या शासन मान्य इन्स्टिट्यूटमध्ये प्रवेश घ्या। GCCTBCचा ध्यास, नोकरी मिळवा हमखास। विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत, पाहूयात पुढील बातम्या। कोरोनाची साखळी तोडण्यासाठी राज्य शासनाच्या ब्रेक दी चेन या धोरणाअंतर्गत आज सोमवार संध्याकाळपासून ते 30 एप्रिल पर्यंत साई मंदिर भाविकांना दर्शनासाठी बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती संस्थांचे प्रभारी मुख्य अधिकारी रवींद्र ठाकरे यांनी दिली आहे। जिल्ह्यात वाढत्या कोरोना पार्श्वभूमीवर संगमनेर मध्ये रात्रीची संचारबंदी लागू केलेली आहे। संध्याकाळी 7 ते 6:30 या कालावधीमध्ये संपूर्ण संचारबंदी लागू असेल। या व्यतिरिक्त सकाळी 10 ते सायंकाळी 6 या कालावधीमध्ये जमावबंदी आदेश लागू असणार आहेत। त्याचबरोबर 5 पेक्षा जास्त व्यक्तींना एकत्र येणार नाही, हे नियम आज सायंकाळपासून लागू असणार आहेत अशी माहिती प्रांताधिकारी डॉक्टर शशिकांत मंगळूर यांनी दिली आहे।
अकोले तालुक्यातील कोंभळणे येथे झालेल्या जळीत कांडातील कुटुंबियांची जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष सीताराम पाटील गायकर यांनी भेट घेतली आहे. यावेळी सीताराम पाटील गायकर यांनी या कुटुंबियांना 21,000 रोख रक्कम देऊन मदत केली आहे. त्याचबरोबर या कुटुंबाच्या घराच्या शेडसाठी अगस्ती साखर कारखान्याच्या वतीने देखील मदत केली जाईल असे आश्वासन त्यांनी दिले. घडलेली घटना अत्यंत दुर्दैवी असून राष्ट्रवादी पक्षाचे कार्यकर्ते तुमच्या कुटुंबासोबत आहे असेही त्यांनी यावेळी बोलले. प्रशासनाच्या आदेशानुसार आज पहाटेची आरती सोहळ्यानंतर शनिशिंगणापूर येथील शनि मंदिर दर्शनासाठी बंद करण्यात आले. शिवाय गुढीपाडवा यात्रा व उदासी महाराज पारायण सप्ताह रद्द करण्यात आल्याची माहिती देवस्थानचे अध्यक्ष भागवत बनकर यांनी दिली आहे. या बातम्यांसह जिल्ह्याची खबरबातमध्ये आता वेळ झाली इथेच थांबण्याची. मात्र वाढता कोरोना प्रादुर्भाव पाहता गरज असेल तरच घराबाहेर पडा. घराबाहेर पडल्यानंतर सोशल डिस्टन्सिंग, सॅनिटायझर आणि मास्कचा पुरेपूर वापर करा. पाहत रहा न्यूज 24 सह्याद्री. जिल्ह्याची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर. शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची. न्यूज 24 सह्याद्री.